श्री स्वामी समर्थ मी प्रांजली. आपल्यापैकी बरेच असे ताई व दादा असतील की त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं आहे. 21 असेल, 51 असेल किंवा 108 असतील, त्यांनी अगदी मनापासून ही सेवा केली. पण ज्या इच्छेसाठी, ज्या मनोकामनेसाठी तुम्ही सेवा केली होती, तुमची ती इच्छा पूर्ण झाली नाही किंवा या सेवेचा तुम्हाला काही अनुभव किंवा प्रचिती आली नाही, मग असं का झालं असेल? तुमच्या तर म्हणण्यानुसार तुम्ही अगदी मनापासून सेवा केलेली आहे. अगदी पूर्ण 108 दिवस किंवा 41 दिवसात 108 पारायण, म्हणजे जसा तुम्ही संकल्प केला होता त्या पद्धतीने सेवा केलेली आहे. मग तुम्हाला अनुभव का आला नाही? तुम्ही जिथे ऐकलं होतं की यांना, त्यांनी 11 पारायणं केली, त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्यांनी 11 गुरुवार केले, 11 गुरुवारी फक्त गुरुवार पारायण केलं तरी त्यांची इच्छा पूर्ण झाली. मग मी तर संकल्प घेतला होता अगदी मनापासून, कितीही अडचणी आल्या तरी दररोज वाचन केलं, पारायण केलं, मग माझी इच्छा का पूर्ण झाली नाही? मी कुठे चुकलो आहे? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की माझी चूक कुठे होत आहे. तर या व्हिडिओमध्ये अगदी कळत न कळतपणे तुमच्याकडून ही चूक होत आहे, पण तुमच्या लक्षात येत नाहीये, किंवा बऱ्याच ताई व दादांच्या ती लक्षात येत आहे पण ते ही ॲक्सेप्ट करत नाही आहेत. हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या सेवेचा अनुभव येत नाही आहे. तसं तर बघा, आपण कोणतीही सेवा करा, अगदी साध्यात सोपी, तुम्ही नामस्मरणाची जरी सेवा केली, तुमचं जे काही कारण असेल, ज्या काही इच्छेसाठी, तरीही तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येतोच. कोणतीही सेवा, कोणताही उपाय कधीही वाया जात नाही. तुम्ही फक्त एक वेळा जरी तुम्ही ज्याही देवाला मानता, भगवंताला मानता, त्यांचं नाव जरी घेतलं ना, तर ती सेवासुद्धा तो भगवंत आपले गुरु व्याजासकट परत करतात. पण तो विश्वास, ती श्रद्धा आपली त्या भगवंतासोबत असायला हवी. पहिली गोष्ट, तुम्ही काय करताय की तुम्ही कोणाचा तरी अनुभव ऐकला आहे किंवा तुम्हाला कोणीतरी ही सेवा सांगितली आहे की याच्याने असं असं होतं, म्हणून तुम्ही ही सेवा करताय. तुम्ही मनापासून ही सेवा करत नाही. मग तुम्ही म्हणाल की आता मनापासून करत नाही तर मग मी रेग्युलर करत आहे, मी ठरलेले सगळे जे आपले नियम असतात, सांगितलेले नियम असतात, त्या सगळ्यांचं पालन करत आहे, मग मी मनापासून कशी काही नाही करत? तर बघा, जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता, जेव्हा तुमचा त्या भगवंतावर विश्वास असतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कधीही माझी इच्छा पूर्ण होईल का नाही, होईल का नाही, आज 15 दिवस झाले मला अनुभव आला नाही, माझे 21 पारायण झाले तरी मला अनुभव आला नाही, मी 108 पारायणाचा संकल्प केला होता ते पूर्ण झाले तरीही मला अनुभव आला नाही, जेव्हा ही गोष्ट तुमच्या मनामध्ये येते, तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही मनापासून केलेलं नाही. कारण जेव्हा आपला त्या भगवंतावर विश्वास असतो, तेव्हा आपण कधीही दिवस मोजत नाही, तेव्हा आपण असं आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही की मी एवढी सेवा केली आहे तरी मला अनुभव नाही. आपला विश्वास काय असतो आपल्या मनामध्ये? होणार, माझं काम होणार, मी सेवा केली आहे, महाराज माझं काम करणार, आज नाही झालं उद्या होणार, पण माझं हे काम होणार. ह्या मनामध्ये ठाम विश्वास कधी येतो? जेव्हा तुम्ही श्रद्धेने सेवा करता. आणि ही श्रद्धाच तुमची कमी पडत आहे, हा विश्वासच तुमचा कमी पडत आहे, म्हणून तुम्हाला केलेल्या सेवेचा अनुभव येत नाही. फक्त एक वेळा तुम्ही सगळं महाराजांवर सोपवा, महाराजांना शरण जा, आणि फक्त म्हणजे एक साकडं महाराजांना घाला की असं असं माझी ही ही इच्छा आहे आणि त्यासाठी मी ही सेवा करत आहे. तुम्ही दिवस मोजू नका, तुम्ही माझी इच्छा पूर्ण होईल का नाही, मग आता काय होईल, मग काय होईल, हा काहीही विचार करू नका. सगळं महाराजांवर मी सोपवलं आहे, मी महाराजांना सांगितलं आहे, महाराज करतील. महाराजांची इच्छा असेल तर ते होईल, महाराजांची इच्छा नसेल तर ती गोष्ट होणार नाही. माझ्यासाठी जे काही चांगलं असेल ते महाराज करतील, आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही तर ती गोष्ट माझ्यासाठी चांगली नसेल, महाराजांनी मला दिली नाही. हा विश्वास मनामध्ये ठेवा, महाराजांसोबत हा संवाद साधा, आणि मग सेवा करा. बघा, तुम्हाला 100% काय, अगदी 1001% अनुभव येईल. पहिली चूक तुम्ही ही करत होता, ही चूक या पद्धतीने सुधारा, म्हणजे मी कशी सुधारायची ते सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला 100% अनुभव येईल. आता दुसरं म्हणजे काय, की पारायण करा म्हटलं की चला, घेतलं तो ग्रंथ, घेतला पारायण केलं, चला कसं तरी 1 तास आता वाचायचं आहे, 1.5 तास लागतो. 108 पारायण केले म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार, 21 केले म्हणजे इच्छा पूर्ण होणार, रोज कसं का होईना मला 1 पारायण करायचं आहे. हे तुम्ही करताय,
पण इथेच तुम्ही चुकत आहात. हे पारायण तुम्ही दुसऱ्यांसाठी करताय का? हे पारायण तुम्ही त्या भगवंतावर उपकार म्हणून करताय का? नाही. याच्या मागे तुमचा स्वार्थ आहे. तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात. मग मी एक उपकार करत आहे, मी खूप काही मोठं करत आहे, असा आव आपण का आणतो हे स्वतःला विचारा. कारण का? लाभ झाला तरी तुम्हाला होणार आहे, नाही झाला तरी तुम्हाला होणार आहे. मग आपण असं का करतो की मी खूप काहीतरी मोठं करत आहे, मी हे करत आहे, मी ते करत आहे? नाही. त्या भगवंतासमोर आपला जो अहंकार असेल, जो मीपणा असेल, तो सगळा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की चला, मनामध्ये तर विचार आहे, कधी एक तास होतो, कधी माझं पारायण होतं, कधी दीड तास होतो, कधी माझं पारायण वाचून होतं. म्हणजे तुम्ही वाचन करताय, तुमच्या त्या वाचनामध्ये लक्ष नाहीये, तुमच्या डोक्यामध्ये सगळे दुसरे विचार आहेत. आणि तुम्ही काय म्हणताय की मी अगदी मनापासून 108 दिवस सेवा केली. त्या एक दीड तासामध्ये जेव्हा तुम्ही वाचन करताय, तेव्हा एक मिनिट तरी तुमचं मन एकाग्र झालं होतं का? तेव्हा एका ओवीवर तरी तुमचं मन जे आहे ते गहीवरून आलं होतं का? हे वाचन करताना एक वेळा तरी तुम्ही महाराजांशी इतके कनेक्ट झाला होता का की तुम्हाला म्हणजे सगळं, म्हणजे वाचन करताय पण तुमच्या डोळ्यांनी, तुमच्या मनातून तुम्ही महाराजांशी संवाद साधलेला आहे, की तुमचं जे भक्ती आहे ते वाचन करता करता अगदी म्हणजे गहीवरून तुम्हाला आलेलं आहे, असं कधी झालेलं आहे का? तुम्ही त्या सेवेशी एकरूप कधी झालेले आहात का? तर नाही. जेव्हा आपण जी सेवा करतोय तेव्हा तुमचं मन एकाग्र असेल, त्या सेवेशी तुम्ही एकरूप व्हाल, त्यावेळेला ती खरी सेवा असते. आणि तेव्हाच आपल्याला सेवेचा अनुभव येतो. 24 तास तुम्ही सेवा करताय पण एक मिनिटही तुम्ही त्या भगवंताशी कनेक्ट होत नाहीयेत, तुम्हाला एक मिनिटही तुमचं मन एकाग्र होत नाहीये, मग तुमची ती 24 तासाची सेवा काहीही कामाची नाही. पण याच्या उलट एक व्यक्ती जर दिवसातून फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत असेल, श्री गुरुदेव दत्त म्हणत असेल, तर त्याची सेवा जी आहे ती महाराज स्वीकारतील आणि त्या क्षणाला त्याला अनुभव देतील, त्याच्या हाकेला प्रतिसाद देतील. का देतील? कारण तो एक वेळा जे श्री गुरुदेव दत्त म्हटला आहे तो मनापासून तळमळीने म्हटला आहे. आणि श्री गुरुदेव दत्त हे म्हणत असताना त्याच्या आणि त्या भगवंताच्या मध्ये काहीही आलं नाही, अगदी तो मनापासून म्हटला आहे, म्हणून त्याला महाराज अनुभव देतील, त्याला प्रचिती देतील. इथे कोणताही आपण जे म्हणतो ना की दांभिकपणा, मी असं केलं, मी तसं केलं, स्वतःशीच खोटं बोलून इथे चालत नाही. इथे जेव्हा तुम्ही त्या भगवंताशी एकरूप व्हाल तेव्हाच तुम्हाला अनुभव येईल. आणि बरेच जण ही गोष्ट त्यांना कळते पण ती ॲक्सेप्ट करत नाही. मग सगळीकडे काय की ही सेवा केली अनुभव येत नाही, ही सेवा चुकीची आहे, ही असं आहे, ती असे. सेवा चुकीची नाही आहे, तुम्ही चुकीची आहात, तुमची भक्ती करण्याची पद्धत चुकीची आहे, तुम्ही भगवंताशी एकरूप होत नाही आहेत. सगळं तुमच्यामध्ये आहे आणि त्या भगवंताला आपण नाव ठेवतोय, त्या सेवेला आपण चुकीचं म्हणतोय. म्हणजे आपल्यामध्ये आपण त्या देवापेक्षाही स्वतःला मोठं समजतोय. आणि कुठेतरी ही गोष्ट जी आहे ती आपण ॲक्सेप्ट केली आणि याच्यामध्ये बदल केला ना, तर तुम्हाला कोणत्याही सेवेचा अनुभव येईल. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे स्वामी सारामृताचं तुम्ही पारायण करताय तर ते कशा पद्धतीने करायचं. बघा, तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ आहे त्या वेळेला तुम्ही पारायण करा. पण करायचं म्हणून करायचं, ग्रंथ घ्यायचा, आज सोफ्यावर बसले, उद्या टेबलवर बसले, परवा फरशीवर बसले, तेरवा देवघरासमोर बसले, असं करू नका. भले तुम्ही पूजा मांडणी करू नका, भले तुम्ही देखावा करू नका, देवघरासमोर बसा, आसन घ्या, देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा. ज्या वेळेला तुम्ही वाचन करताय तो ग्रंथ आपल्या समोर ठेवा. तसाच फरशीवर ठेवला, देवघरावर ठेवला असं करू नका. ठीक आहे, पाट नाही ठेवला, चौरंग नाही ठेवला, पण जिथे ठेवता तिथे खाली कापड ठेवा. त्या कापडावर, त्या वस्त्रावर हा ग्रंथ ठेवा. सुरुवातीला त्या ग्रंथाला हळदी कुंकू अर्पण करा, एक फूल अर्पण करा, धूपदीप दाखवा. त्यानंतर त्या ग्रंथाला नमस्कार करा. आपल्या गुरूंचं जे नाव आहे ते कमीत कमी 11 वेळा किंवा एक माळ जी आहे ती श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्या. त्यानंतर तो ग्रंथ जो आहे तो आपल्या दोन्ही हातामध्ये घ्या,
तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती बोलून दाखवा, त्या ग्रंथाला नमस्कार करा आणि त्यानंतर तो ग्रंथ उघडून पहिल्या अध्यायापासून ते पूर्ण 21व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता, कोणाशीही न बोलता एकाग्र होऊन त्या भगवंताशी एकरूप होऊन तुम्ही दररोज या पद्धतीने पारायण करा. अगदी तुमचे 21 असेल, 51 असेल, 108 पारायण करण्याचा संकल्प असेल, तुम्हाला सांगते सुरुवातीचे काही पारायण होण्याच्या आतच तुम्हाला अनुभव येईल. का येणार नाही? प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी मनापासून करताय, तळमळीने करताय, तुम्ही महाराजांना तळमळीने हाक मारताय, महाराज तेवढ्याच तीव्रतेने तेवढ्याच आतुरतेने तुमच्या हाकेला प्रतिसाद 100% देतील. पण या पद्धतीने पारायण करायला हवं. त्यानंतर पारायण झाल्यानंतर परत त्या पोथीला नमस्कार करा, पोथी तिथे जागेवर ठेवा, काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा, साखरेचा असेल, फळाचा असेल, त्यानंतर आरती करा आणि मग मुजरा करून आपलं आसन सोडा. का तुम्हाला अनुभव येणार नाही? या पद्धतीने तुम्ही करताय का पारायण? तुम्ही नाही करत, मग तुम्हाला अनुभव कसा येईल? तुम्ही सेवा स्वतःच्या मनाप्रमाणे करताय, जशी वाटेल तशी, आणि परत त्या भगवंतावरच आपली जोर जबरदस्ती की मला अनुभव का येत नाही, मला प्रचिती का येत नाही. जरा कुठेतरी आपल्याकडून काय चूक होत आहे, त्या ती चूक जी आहे ती ॲक्सेप्ट करा, सुधारण्याचा प्रयत्न करा आणि मग सेवा करा. 100% तुम्हाला सेवेचा अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.